ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा। शिक्षक दिनाची औचित्य साधून रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या 53 रक्तदात्यांचा करण्यात आला सत्कार। कोरोना संक्रमणाची सध्या स्थितीतील महाभयंकर रूप व रक्ताचा होत असलेला मोठ्या प्रमाणातील तुटवडा पाहता गोळेगाव खुर्द येथे दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 53 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली देय भावना जागवित कर्तव्य पूर्ण केले। या रक्तदात्यांचा यथोचित सत्कार व्हावा या दृष्टीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी प्रमाणपत्र वाटप व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जळगाव चामोर्चे तालुका वैद्यकीय अधिकारी सौ उज्ज्वलाताई पाटील मॅडम तथा हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज बावस्कर उपस्थित होते। अध्यक्षस्थानी गोडेगाव खुर्दचे सरपंच सौ तुळसाबाई डाबेराव उपस्थित होत्या। तसेच पोलीस पाटील श्री राहुल भाऊ निंबाळकर, संतामुक्ती अध्यक्ष श्री रामकृष्ण हिंगणकर, धर्माण संस्थांचे श्री समाधान गायकवाड व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। या प्रसंगी सौ पाटील यांनी रक्तदानाबद्दल बहुमूल्य असे मार्गदर्शन केले व भविष्यात अधिकाधिक मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले तथा हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज बावस्कर यांनी सुद्धा रक्तदानाचे असलेले मोलाचे महत्व समजावून सांगितले तथा भविष्यात सर्वांनी या महायज्ञ कुंडात सहभागी होण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात गावातील तरुण युवक मंडळी व गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले।